नमस्कार, मी व्यंकट पनाळे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्येच रेशन कार्ड धारकांना EKYC करणं हे बंधनकारक आहे आणि म्हणून रेशन दुकानदाराच्या दुकानात जाऊन कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा अंगठा तिथल्या मशीनवर करावा लागतोय आणि यामुळं प्रत्येक कुटुंबातल्या लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत त्यांना त्या रेशन दुकानात जावं लागतंय आणि म्हणून लातूरच्या जिल्हाधिकारी यांच्याकडं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्याकडं लोकाधिकार संघाच्या माध्यमातून आम्ही अशी मागणी करतोय की हे जे EKYC करण्याची पद्धत आहे, ज्यांचं रेशन कार्ड आहे त्या सर्व कुटुंबातल्या व्यक्तीने रेशन दुकानात जाण्यापेक्षा रेशन दुकानदारांनीच प्रत्येकाच्या घरी जावं आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा अंगठा हा त्यांच्या घरी जाऊन घ्यावा। त्यामुळं दुकानासमोर तासन तास ताटकळत लोकांना बसावं लागतंय। लोकांना नाहक जो त्रास होतो आहे हा त्रास वाचवण्यासाठी, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा त्रास वाचवण्यासाठी प्रशासनानं ही EKYC ची पद्धत बदलून दुकानात जाऊन करण्यापेक्षा दुकानदार कुटुंबकर्त्याकडे त्यांच्या कुटुंबापर्यंत घरी जावा आणि त्यांनी EKYC करून घ्यावं अशी मागणी आम्ही लातूरच्या जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या राज्यपालांना सुद्धा निवेदन पाठवून लोकाधिकार संघाच्या माध्यमातून केलेली आहे।